राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची भेट झाली आहे. शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची ही बैठक संपली. प्रशांत किशोर सिल्वर ओक वरून निघाले. प्रशांत किशोर राजकीय व्यावसायिक आहेत, सल्लागार आहेत. पश्चिम बंगालमधील विश्लेषण चुकल्यामुळे प्रशांत किशोर चांगले चर्चेत आले होते. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत प्रशांत किशोर यांनी भेट घेतल्यानं आता नवीन समीकरण होण्याची शक्यता, नवीन राजनीती काय आखली जाते, नवीन नीती काय आखली जाते आणि आगामी निवडणुकांमध्ये त्याचं काही प्रतिबिंब दिसतं का, याबाबतची चर्चा सुरू आहे. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडून. विशाल आपल्याशी जोडले गेलेले आहेत. विशाल, काय अधिक माहिती आहे? प्रशांत किशोर नुकतेच सिल्वर वो करून निघालेत, काय चर्चा झाली असेल या दोघांदरम्यान, काही माहिती, काही तपशील हाती आलाय का आणि नेमकी काय परिस्थिती आहे? नक्कीच, खरं तर या ठिकाणावरून सिल्वर वकरून प्रशांत किशोर जे आहेत ते थोड्याच वेळापूर्वी निघालेले आहेत. जवळपास अडीच ते साडेतीन तास ही बैठक जी होती ती सिल्वर वकरीवरती होती. त्या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, खुद्द शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यामध्ये ही जवळपास अडीच ते तीन तास जी आहे ती चर्चा झालेली आपल्याला पाहायला मिळते. खरं तर शरद पवार आणि आमदार रोहित पवार हे पुण्याच्या दिशेनं सर्वात आधी निघाले आणि त्यानंतर प्रशांत किशोर आणि सुप्रिया सुळे या सिल्वर ओकमधनं बाहेर पडलेत. खरं तर आता या बैठकीनंतर वेगवेगळ्या चर्चांना जे आहे ते उधाण आलेलं आहे, राजकीय चर्चांना आता उधाण आलेलं आहे. राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणाबाबत सिल्वर ओकवरती चर्चा झाल्याचं कळतं आहे. त्याचबरोबर स्थानिक निवडणुकासुद्धा ज्या आहेत त्या येत्या वर्षभरात मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये होणार आहेत. मुंबई महानगरपालिका आहे, या अनुषंगानं सुद्धा प्रशांत किशोर यांच्याबरोबर चर्चा झाल्याचं कळतं आहे. एकंदरीत जर पाहायला गेलं तर राष्ट्रीय स्तरावरतीचं जे काही राजकारण आहे, लोकांचा कल असेल, याबाबत प्रशांत किशोर यांची शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्याची एक चर्चा जी आहे त्या ठिकाणी होताना दिसून येते. मात्र एकंदरीत जर पाहायला विशाल, या बैठकीला पवार कुटुंबियांशिवाय अन्य काही नेते उपस्थित होते का आणि राष्ट्रवादीचे होते का? जर काही चर्चा झाली असेल तर ती आगामी निवडणुकांमध्ये कशी दिसेल? नक्कीच, खरं तर ह्या बैठकीला जे आहे ते फक्त पवार कुटुंबीयच होते. यामध्ये सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यामध्येच ही बैठक झालेली आहे. अन्य कोणताही नेता जो आहे तो या बैठकीला उपस्थित नव्हता. मात्र ही बैठक झाल्यानंतर आता शरद पवार आणि आमदार रोहित पवार जे आहेत ते पुण्याच्या दिशेने निघालेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची पुढची धुरा सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्या हातात जाईल असं वाटतंय का या संपूर्ण चर्चेमुळं? आणि प्रशांत किशोर यांनी जर सल्ले दिले असतील तर या घराण्याच्या भोवतीच राष्ट्रवादी घोटाळत राहील अशी शक्यता आहे का? नक्कीच, खरं तर असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही. कारण का ज्या प्रकारे आपण पाहतोय की रोहित पवार जे आहेत ते प्रत्येक बैठकीला शरद पवार यांच्याबरोबर उपस्थित असलेले आपल्याला आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर खासदार सुप्रिया सुळे ज्या आहेत ह्या केंद्रातील अनेक आपण नेत्यांशी त्यांच्या भेटीगाठी होत असतात, त्या स्वतः दिल्लीमध्ये असतात. प्रशांत किशोर यांची त्यानंतर शरद पवारांनंतर त्यांच्यावर सोबतसुद्धा बैठक झाल्याचं कळतं आहे. त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता ज्या प्रकारे ही बैठक झालेली आहे साडेतीन तास, या बैठकीमुळे कुठेतरी या सर्व गोष्टींना जो आहे ते आता चर्चांना उधाण आलेलं आहे. नेमकं शरद पवार यांच्यानंतर कुठेतरी एक नवं नेतृत्व तयार करण्याची एक चर्चासुद्धा जी आहे ती या ठिकाणी होते आणि हीच बैठक जवळपास साडेतीन तास प्रशांत किशोर यांच्याबरोबर झालेली आहे. जे प्रशांत किशोर यांची ओळख जी आहे ती राजनीती रणनीतीकार म्हणून त्यांची ओळख आहे आणि संपूर्ण देशात त्यांनी अनेक सर्वे केले होते. फक्त पश्चिम बंगालचा त्यांचा सर्वेचा अंदाज जो आहे तो चुकलेला आपण पाहिला होता. त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर ही बैठक जी खूप महत्वाची मानली जाते महाराष्ट्राच्या राजकारणात, ही सुद्धा बैठक खूप महत्वाची मानली जाते. धन्यवाद विशाल, आपण दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आपण पाहतो आहोत की राजनीतिकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमध्ये साडेतीन तास खलबत झाली. खलबत नेमकी काय झाली याबाबत स्पष्टता नाही, मात्र या बैठकीला केवळ पवार कुटुंबीयच उपस्थित होते ही महत्वाची बाब आहे. या राजकीय विश्लेषक जयंत माईनकर आपल्यासोबत याविषयी जोडले गेलेले. जयंत जी, काय वाटतं आपल्याला, प्रशांत किशोर आणि शरद पवार यांची भेट झाली आहे आणि या भेटीला केवळ पवार कुटुंबीयच उपस्थित होते? अर्थात याचा संबंध थोडस आपण असं जोडला पाहिजे की पवार कुटुंबीय एक प्रकारे फ्युचर पाहत आहेत. त्यांचं
किंवा या देशात एक 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 असं एक माध्यमांमध्ये एक अशी अशी हवा पसरली आहे किंवा बातमी पसरली आहे आपण म्हणूया की युपीएचं कसं काय देशभराचं आता एक प्रकारे प्लॅनिंग करायचं हे प्रशांत किशोर यांच्याकडून केलं जात आहे आणि पवार त्याच्यात थोडासा इनिशिएटिव्ह स्वतःच्या मार्गाने त्यांना ऑफिशियली कोणी सांगितलं आहे की नाही ही गोष्ट वेगळी पण स्वतःच्या दृष्टीने त्याच्यामध्ये घेत आहेत कारण पवार सुद्धा युपीएचे जे घटक पक्ष आहेत 2004 पासून. आता इथे प्रश्न असा राहतो की युपीए मुळात काँग्रेस हा मुख्य पक्ष असताना युपीएतला जोपर्यंत काँग्रेस या बाबतीत कुठलाही इनिशिएटिव्ह घेत नाही तोपर्यंत इतरांच्या इनिशिएटिव्हला कितपत महत्व राहतं हा एक प्रश्न आहे. म्हणजे आज पवारांच्या हातात ते 4 की 5 फक्त लोकसभेतले खासदार असताना त्यांच्या शब्दाला तेवढं महत्व राहील का हा एक फार मोठा प्रश्न आहे युपीएमध्ये. पण ते त्यांच्या दृष्टीने नेहमीचा प्रयत्न करतात आणि तसाच